बने इसके पीने की जरूरत नहीं है, इसे जलाने के लिए दरिया जैसा देश चाहिए। बड़े सक्षम नेता राहुल जी का मजाक उड़ाते हैं, कभी उन्हें नमूना कहते हैं, कभी उनकी तुलना किसी हास्य अभिनेता के साथ करते हैं, कभी उनको शहजादे कहते हैं। तो मेरे मन में ये बात आती है कि आपने तो प्रधानमंत्री बनने की आस रखी हुई है, आस बनाई है, लगाई हुई है, तो इस बचपने में क्यों पढ़ते हैं? बेटी के नाते वो कुछ भी कहे मैं कभी बुरा नहीं मानूंगा, क्योंकि उसको हक है अपनी माँ के लिए मेहनत करना, उनका हक बनता है अपने भाई के लिए काम करना। इससे भी 10 गालियाँ और देगी तो भी बेटी बेटी है। मेरे पिता राजीव गांधी थे, देश के लिए शहीद हुए हैं, और मेरे दिल में और मेरे मन में कभी उनका कंपैरिजन किसी भी और इंसान के साथ नहीं हो सकता। नमस्कार, मी हेमाली मोहिते। जी 24 तासवर प्रियंका अस्त्र या आजच्या लक्षवेधमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। काँग्रेस 2019 साली हुकमाचा एक्का काढण्याच्या तयारीत आहे, असा एक्का जो ब्रँड मोदीचा सामना करू शकेल, असा एक्का जो काँग्रेसमध्ये नवी उभारी आणू शकेल, असा एक्का जो काँग्रेसला आत्मविश्वास देईल, नवी ताकद देईल। काँग्रेसच्या त्या हुकमी एक्क्याचं नाव आहे प्रियंका गांधी। दोन हजार एकोणीसचा काँग्रेसचा हा नवा चेहरा, काँग्रेसची नवी आशा आणि नवा उत्साह। गलितगात्र झालेल्या काँग्रेसला 1997 साली सोनिया गांधींनी उभारी दिली आणि काँग्रेस तरली। आता वयोपरत्वे सोनिया गांधींना राजकारणात जास्त काळ सक्रिय राहणं शक्य नाही, त्यामुळे रायबरेली या सोनिया गांधींच्या होमपिचमध्ये प्रियंका गांधी लढतील अशी शक्यता आहे। राहुल गांधींनीच अनौपचारिक गप्पांमध्ये ही माहिती दिली आहे। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अमेठीतून आणि प्रियंका रायबरेलीतून लढतील असा अंदाज आहे। याआधीही प्रियंका गांधींनी काँग्रेसचं नेतृत्व हाती घ्यावं अशी मागणी काँग्रेसच्या विविध नेत्यांनी केली आहे, पण आत्तापर्यंत प्रियंका गांधी सक्रिय राजकारणापासून नेहमीच दूर राहिल्या। त्यांना राजकारणातल्या एंट्रीबाबत जेव्हा जेव्हा विचारण्यात आलं त्यावेळी वेळ येईल तेव्हा पाहू असं प्रियंका गांधींचं उत्तर होतं। वैयक्तिक कारणामुळे राजकारणापासून दूर राहत असल्याचं प्रियंका गांधींनी वेळोवेळी सांगितलं। 1991 साली राजीव गांधींच्या हत्येनंतर सोनिया गांधीही अशाच राजकारणापासून दूर होत्या, पण त्याचवेळी गलितगात्र झालेल्या काँग्रेसला सावरण्यासाठी त्यांनी काँग्रेसची धुरा हाती घेतली आणि काँग्रेसला अच्छे दिन आले। सध्या काँग्रेस हातावर मोजण्याइतक्या राज्यांमध्ये सत्तेवर आहे। राहुल गांधी अध्यक्ष झाल्यानंतर झालेल्या 29 विविध निवडणुकांमध्ये काँग्रेसचा पराभव झालाय। राहुल गांधींनी गुजरात आणि कर्नाटकमध्ये दखल घेण्याजोगी कामगिरी करून दाखवली असली तरी त्यांचं नेतृत्व म्हणावं इतकं अजून परिपक्व नाही। मोदींना टक्कर देऊ शकेल अशा ताकदीचा नेता आज तरी काँग्रेसमध्ये नाही। सोनिया गांधी वयोमानामुळे राजकारणात फारशा सक्रिय राहणार नाही। अशा परिस्थितीत काँग्रेसला नव्या दमाच्या नेत्याची, नव्या नेतृत्वाची गरज आहे। प्रियंका गांधींनी काँग्रेसचं नेतृत्व हाती घेतलं तर काँग्रेसला नवं नेतृत्व मिळेल। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रियंका गांधींमध्ये मास लीडर अर्थात लोकनेता होण्याची क्षमता आहे। प्रियंका परिपक्व आणि संयमी आहे। प्रियंका कधीच प्रसिद्धी लोलूप राहिलेली नाही, उलट माध्यमांना कसं हाताळायचं याची उत्तम समज प्रियंका गांधींना आहे। परदेशी मुळाचा शिक्का प्रियंकावर नाही। सोनिया गांधींना त्यांचं राष्ट्रीयत्व वारंवार सिद्ध करावं लागत होतं, प्रियंकावर परकेपणाचा शिक्का नाही। प्रियंका तिच्या आजीसारखी अर्थात इंदिरांसारखी दिसते, त्यांच्यासारखीच धडाडीनं वागते याचं काँग्रेसजनांना कौतुक आहे। प्रियंका गांधींचं वक्तृत्व रोखठोक पण संयमी आहे। प्रियंका गांधींच्या पतींवरचे आरोप सोडले तर वैयक्तिकरित्या प्रियंका कुठल्याही वादात किंवा आरोपात अडकलेली नाही। प्रियंका गांधीनं विरोध होण्याचं काहीच कारण काँग्रेसमध्ये नाही। प्रियंका गांधींच्या जमेच्या बाजू या त्यांच्या उणीवांपेक्षा कितीतरी पटीनं जास्त आहेत। तर प्रियंका गांधींच्या काही उणीवाही आहेत। प्रियंका गांधींचे पती रॉबर्ट वाड्रा यांच्यावर विविध घोटाळ्यांचे आरोप आहेत, साहजिकच त्यावरून प्रियंकालाही लक्ष केलं जातं।
प्रियंकाच्या हाती काँग्रेसची धुरा आली तर पुन्हा काँग्रेसला घराणेशाहीच्या आरोपातून मुक्ती मिळणार नाही. प्रियंका गांधींनी आतापर्यंत अमेठी आणि रायबरेली पुरताच प्रचार केलाय. संपूर्ण देशात प्रचार करायचा म्हणजे प्रियंकाला बरीच मेहनत घ्यावी लागेल. प्रियंकाची आत्तापर्यंतची प्रतिमा ही कुटुंब वत्सल अशीच राहिली आहे. त्यामुळे दोन मुलं आणि कुटुंबाला सोडून सक्रिय राजकारणात त्या कितपत योगदान देणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रियंका गांधी हा काँग्रेससाठी नवा चेहरा म्हणून उत्तम अनुभव असला तरी प्रत्यक्ष राजकारणाचा निवडणुकांचा अनुभव त्यांच्या गाठीशी नाही. निवडणुका लढवण्यासाठी आणि जिंकण्यासाठी लागणाऱ्या मजबूत संघटन बांधणीचा प्रियंका गांधींना अनुभव नाही. प्रियंका गांधी सक्रिय राजकारणात आल्याच तर त्यांच्यासमोर बरीच आव्हानं असणार आहेत. सध्या वारंवार पराभूत होणाऱ्या काँग्रेसला पुन्हा उभारी देण्याचं मोठं आव्हान प्रियंका समोर असणार आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास आणावा लागेल. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेशमध्ये 2014 लोकसभा निवडणुकीत फक्त 2 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसच्या होमपिचमध्येच काँग्रेसला मजबूत करावं लागणार आहे. 2004 ते 2014 या काळात काँग्रेसच्या विविध नेत्यांवर भ्रष्टाचाराचे भरमसाठ आरोप झाले. काँग्रेसला भ्रष्टाचाराच्या दलदलीतनं बाहेर काढण्याचं मोठं आव्हान प्रियंका समोर असणार आहे. फक्त काँग्रेसच नव्हे तर UPA मित्रपक्षांशी प्रियंका गांधींना योग्य समन्वय साधावा लागेल. रॉबर्ट वाड्रा यांच्यावरचे भ्रष्टाचाराचे आरोप खोडून काढणं हे प्रियंका गांधी वाड्रा यांच्यासमोरचं प्रमुख आव्हान असणार आहे. प्रियंका राजकारणात आल्यावर साहजिकच राहुल आणि प्रियंका ही तुलना आणि कदाचित गटबाजीही होऊ शकेल. प्रियंकाला त्याचा सामना करावा लागेल. प्रियंका गांधींसमोर काही संधी देखील आहेत. सध्या काँग्रेसमध्ये ब्रँड लीडरचा अभाव आहे, तो प्रियंकाच्या रूपानं भरून निघेल. मोदींप्रमाणेच प्रियंकाला लार्जर दॅन लाईफ अशी प्रतिमा उभी करण्याची संधी आहे. इंदिरा गांधींची छबी प्रियंकामध्ये दिसते. त्यांच्यासारखाच धडाडीचा नेता होण्याची संधीही प्रियंका पुढे आहे. प्रियंका बऱ्याच कसोट्यांवर स्वतःला सिद्ध करेल असा अंदाज बांधला जातो. पण निवडणुका जिंकणं आणि राज्य चालवणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तिथं प्रियंकाचा कस लागणार आहे. नेता होण्यासाठी लागतो तो करिश्मा. प्रियंकाकडे तो पुरेपूर आहे. आता यावेळी तरी प्रियंका खरंच सक्रिय राजकारणात उतरणार की नेहमीप्रमाणे हेही पेल्यातलंच वादळ ठरणार याची जनतेला उत्सुकता आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. प्रियंका एकदा का राजकारणात आल्या की त्यांची राहुल गांधींची तुलना होणं अटळ आहे. प्रियंका राहुलना पर्याय ठरू शकते का पाहूया. प्रियंका आणि राहुल भाऊ बहीण म्हणून उत्तम नातं. राहुल सक्रिय राजकारणात सहभागी झाल्यानंतर प्रियंका तिच्या भावाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलीय. मग तो अमेठीमधला प्रचार असो, राहुल गांधींवर होणाऱ्या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर असो, किंवा राहुल गांधींशी वेळोवेळी केलेली पाठराखण, राहुल गांधींच्या पाठीशी असणारी ही प्रचंड मोठी ऊर्जा आहे. पण एकदा का प्रियंका माप ओलांडून राजकारणात आल्या की राहुल गांधींशी त्यांची तुलना होणं अटळ आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा प्रगल्भतेचा. राहुल गांधी गेल्या काही वर्षात प्रगल्भ किंवा परिपक्व होण्याचा प्रयत्न करतात, पण अजूनही राहुल गांधी म्हणावे तसे परिपक्व किंवा प्रगल्भ नाहीत असा आरोप त्यांच्यावरती वारंवार होतोय. अविश्वास दर्शक ठरावाच्या वेळी राहुल गांधींनी मोदींना मिठी मारल्यानंतर जागेवर बसल्यावरती डोळा मारणं हे त्याचं ताजं उदाहरण. उलट प्रियंका गांधींनी आतापर्यंतच्या प्रचारात कधी आक्रस्ताळेपणा केला नाही, संयम ढळू दिला नाही आणि अनावश्यक गोष्टीही कटाक्षानं टाळल्या. राजकीय नेत्यांच्या पाठी कॅमेरा सतत पाठलाग करत असतो, त्यामुळे राजकीय नेता म्हणून गाफील राहणं अपेक्षित नाही. नेमकं तेच राहुल यांच्याकडून डोळा मारताना घडलं. पण प्रियंका गांधींनी आजपर्यंत अशी संधी कॅमेऱ्याला दिलीच नाही. उलट प्रचाराच्या वेळी प्रियंका गांधींचं मुलांबरोबर हसत खेळत गप्पा मारणं ह्याचं कौतुकच झालं. राजकीय रणनीती आखताना राहुल बऱ्याच वेळा गोंधळलेले असतात. असा गोंधळ प्रियंका गांधींच्या व्यक्तिमत्वात दिसत नाही. राहुल गांधी अध्यक्ष झाल्यापासून गुजरात आणि कर्नाटक मधील पक्षाची चांगली कामगिरी वगळता काँग्रेस सातत्यानं अपयशी ठरलीय. प्रियंका गांधी हे चित्र बदलतील अशी काँग्रेसच्या नेत्यांना आशा आहे. राहुल गांधी जनसामान्यांमध्ये मिसळणारे नेते असले तरी प्रियंकांमध्ये लोकनेता होण्याची प्रचंड क्षमता असल्याचं नेहमीच बोललं जातं, त्यामुळे त्या करिश्मा करू शकतात.
गांधी घराण्याचा वारसा राहुल गांधी चालवत असले तरी त्यांच्यात दूरदर्शी नेता म्हणून राजीव गांधींसारखी झलक दिसत नाही. उलट प्रियांका गांधींमध्ये इंदिरा गांधींची झलक दिसते, त्यांच्यासारखा धडाडीपणा दिसतो. राहुल गांधी कधी कधी बेताल वक्तव्य करतात असा आरोप होतो. या उलट बुद्धिझमचा अभ्यास केलेल्या प्रियांका गांधींनी आतापर्यंत संयमाचं दर्शन घडवलंय. प्रियांका गांधी अजूनही सक्रिय राजकारणात आलेल्या नाहीत, त्याआधीच त्यांची राहुल गांधींशी तुलना होतीये. त्या प्रत्यक्ष उतरल्या की मग भावा बहिणीमध्ये राजकीय निर्णय, रणनीती आणि कामगिरी ह्यावरूनही तुलना निश्चितच वाढेल. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. नरेंद्र मोदी आणि प्रियांका गांधी म्हणजे एकमेकांशी जणू स्पर्धा करणारे दोन राजकीय ब्रँड असं चित्र राजकीय आखाड्यात 2019 पाहायला मिळणार आहे. काय आहेत त्यांची शक्तीस्थळं आणि कच्चे दुवे पाहूया. ब्रँड नरेंद्र मोदी, आक्रमक शैली, विरोधकांना घायाळ करणारं वक्तृत्व, यश मिळवायचंच अशी भीष्म प्रतिज्ञा करून पूर्णपणे झोकून देणारा लढवय्या. विरोधकांच्या कुठल्याही अस्त्राचा परिणाम होऊ न देता आपल्या मागे जनमत खेचून नेण्याची क्षमता. ब्रँड प्रियांका गांधी, जनतेशी सहजपणे संवाद साधण्याची शैली, सौम्य पण ठाम वक्तृत्व, काँग्रेसची विचारधारा सहज सोप्या भाषेत समजावून सांगत काँग्रेसला साथ द्या असं आवाहन करणारी गांधी घराण्याची प्रभावी व्यक्ती, नेतृत्वाची क्षमता, सर्वसामान्यांबद्दल प्रेम आणि जिव्हाळा, वेळ येताच पूर्ण ताकदीनं राजकारणात उतरून विरोधकांना चारी मुंड्या चित करून विजयश्री खेचून आणण्याची धमक असल्याचं दाखवून देणारी देहबोली आणि वावर. घराणं हा एक विषय म्हणून त्या राजकारणात येतात. बाकी त्यांची पार्श्वभूमी जर विचार केला तर या सगळ्या याच्यात कुठेही नाही, म्हणजे ॲज अ कार्यकर्ता म्हणून ते कुठेही पुढे आलेले नाही किंवा ॲज अ वक्त्या म्हणून कुठेही पुढे आलेले नाही. त्यामुळे तो ब्रँड बनेल की नाही, त्या सक्सेसफुल होतील की नाही, याच्याबद्दल आत्ता काही सांगणं हे मला जरा कठीण वाटतं. नरेंद्र मोदी हा 2014 सगळ्यात विश्वासार्ह ब्रँड ठरला होता. 31% मतदारांनी याच ब्रँडला पसंती दिली. मी पुन्हा 2019 तुमच्याकडे मत मागायला येईन तेव्हा माझं रिपोर्ट कार्ड सादर करीन असं आश्वासन मोदींनी दिलं होतं. पण लोकशाहीत ब्रँड व्हॅल्यू ठरते ती जनतेच्या रिपोर्ट कार्डवर. मोदींनी जी आश्वासनं दिली ती पाळली गेली का? अच्छे दिन आएंगे ही ब्रँड मोदींची टॅगलाईन होती. अच्छे दिन आलेत का? अब की बार मोदी सरकार अशा घोषणा ब्रँड मोदींची राजकीय बाजारपेठेतली किंमत वाढवणाऱ्यांच्या ताटात काय पडलं? बेरोजगारी कमी झाली? आयुष्य अधिक सुरक्षित आणि सुखी झालं? ब्रँड मोदीची कामगिरी जनतेच्या रिपोर्ट कार्डवर कशी राहिली? या सगळ्यांची जनतेच्या मनात नेमकी काय उत्तरं आहेत याचं दर्शन 2019 मतदार यंत्रातून बाहेर पडणार आहे. 56 इंची छाती असलेल्या नेतृत्वाची कामगिरी खरंच दमदार झाली का? त्या ब्रँडचा परफॉर्मन्स काय किंवा त्या ब्रँडचं व्यक्तिमत्व काय, कशा प्रकारे ते व्यक्तिमत्व ठय केलेलं आहे, त्या ब्रँडची वक्तृत्व क्षमता काय, त्या वक्तृत्वामध्ये कंटेंट काय आहे किंवा त्या ब्रँडची संवाद कौशल्य काय, असे 4-5 गोष्टी आणि त्या ब्रँडनी नवीन काय आणलेलं आहे किंवा त्याच्यात आत्मविश्वास किती आहे, या 6-7 गोष्टींचा विचार केला तर नरेंद्र मोदी हा ब्रँड आहे, हा मला सर्वात आत्ता स्ट्रॉंग ब्रँड असा या ठिकाणी वाटतो. ब्रँड प्रियांकाची बलस्थानं काय आहेत? अद्याप कुठलंही सत्तेचं पद नाही, त्यामुळे तुलनेनं पाटी कोरी आहे. प्रियांका या राहुल गांधींना पर्याय ठरतील, मोदींना नव्हे असं भाजपनं म्हटलंय. 10 एकत्र करून 1 कधीच बनत नाही, त्यामुळे काँग्रेसने कितीही प्रयत्न केले आणि किती नावं पुढे केली तरीसुद्धा नरेंद्र मोदींच्या भव्य नेतृत्वाला पर्याय देण्याची शक्यताही काँग्रेसकडे नाही. आणि आत्ता जर त्यांनी प्रियांका गांधींच्या नावाची चर्चा चालू केली असेल तर ते नरेंद्र मोदींपेक्षा राहुल गांधींना पर्याय शोधतात असा त्याचा अर्थ आहे. 2014 ब्रँड नरेंद्र मोदी तुफान चालला, तेव्हा ब्रँड प्रियांकाचं लॉन्चिंग झालेलं नव्हतं. 2019 ब्रँड मोदी पुन्हा रणांगणात असेल एवढं नक्की. ब्रँड प्रियांकाचं अद्याप पूर्ण शक्तीनिशी अधिकृत लॉन्चिंग व्हायचंय. हे लॉन्चिंग कसं होतं? ब्रँड प्रियांकाला किती लोक पसंती देतात? नरेंद्र मोदी आणि प्रियांका यातला कुठला ब्रँड जनतेला भावतो हे सगळं 2019 लढाईत स्पष्ट होणार आहे. एकंदर काय, या दोन्ही ब्रँडकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.
ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. या कहाणीला आहेत अनेक बदल. सासू सुनेच्या प्रेमळ नात्याचे रंग, आजी आणि नातीचं दुधावरच्या साईसारखे घट्ट ऋणानुबंध, नारी शक्तीला विविध रूपांमध्ये पुजणाऱ्या भारतीयांना गांधी नेहरू घराण्यातल्या या तीन स्त्रियांचा करिश्मा कायम आकर्षित करत राहिलाय, सत्तेत असतानाही आणि सत्तेबाहेर गेल्यानंतरही. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंची कन्या इंदिरा गांधी, राजीव गांधींची पत्नी आणि इंदिरा गांधींची सून राहुल आणि प्रियांकाची आई सोनिया गांधी, इंदिरा गांधींची नात सोनिया आणि राजीव गांधींची कन्या आणि राहुलची बहीण प्रियांका गांधी. इंदिरा गांधी, सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी, गांधी नेहरू घराण्यातली ही प्रभावी व्यक्तिमत्व. आकर्षक व्यक्तिमत्व, वैशिष्ट्यपूर्ण केशरचना, साधी पण नीटनेटकी राहणी, प्रभाव पाडणारी देहबोली आणि कोट्यवधी जनतेला भारून टाकणारा करिश्मा म्हणजे इंदिरा गांधी. राजीव गांधींची पत्नी आणि इंदिरा गांधींची सून म्हणून गांधी घराण्यात आलेल्या सोनिया गांधींवर सर्वाधिक प्रभाव आहे तो इंदिरा गांधींचाच. साधी पण नीटनेटकी राहणी, आकर्षक सुती साड्या, प्रभावी देहबोली आणि आब राखून सर्वांशी संवाद साधण्याची खास शैली, हे सगळं सोनिया गांधींनी इंदिरा गांधींकडून आपल्या व्यक्तिमत्वात मुरवलं. इटालियन सोनिया अगदी सहजपणे भारतीय संस्कृतीत रुजल्या, त्याचं मूळ इंदिरा गांधींच्या संस्कारात होतं. पंडित नेहरूंच्या आकस्मिक निधनामुळे काँग्रेसचं नेतृत्व करण्यासाठी इंदिरा गांधींना संघर्ष करावा लागला. सुरुवातीला गुंगी गुडिया अशी टीका झालेल्या इंदिरा गांधींनी आपल्या कर्तृत्वानं नेतृत्व सिद्ध केलं. इंदिरा गांधींनंतर गांधी घराण्यातलं प्रभावी स्त्री व्यक्तिमत्व म्हणजे सोनिया गांधी. राजकारणाची अजिबात आवड नसलेल्या सोनिया गांधींना पतीच्या हत्येनंतर राजकारणात यावंच लागलं. राजीव गांधींच्या हत्येनंतर सैरभैर झालेल्या काँग्रेसला नेतृत्वासाठी पुन्हा नेहरू गांधी घराण्याकडे वळावं लागलं आणि नियतीनं सोपवलेली जबाबदारी सोनिया गांधींनी पूर्ण ताकदीनं पार पाडली. आता पुन्हा काँग्रेस त्याच ऐतिहासिक वळणावर उभी आहे. काँग्रेस सत्तेबाहेर आणि सत्तेसाठी काँग्रेसला प्रतीक्षा आहे ती प्रियांका गांधींची. इंदिरा गांधी आणि प्रियांका गांधी, तीच आश्वासक देहबोली, तीच साधी पण आकर्षक राहणी. इंदिरा गांधींप्रमाणे प्रियांका गांधी काँग्रेसला पुन्हा नवसंजीवनी देऊ शकतील, याच प्रश्नाच्या उत्तराची सगळ्यांना प्रतीक्षा आहे. इंदिरा गांधी आणि सोनिया गांधींनी जेव्हा वेळ आली तेव्हा थेट राजकारणात उडी घेतली आणि आपलं नेतृत्व सिद्ध केलं. नेतृत्व करायचं असेल तर प्रियांका गांधींनाही ही परीक्षा द्यावीच लागेल. आई सोनिया आणि भाऊ राहुल यांना मदत करणं एवढीच भूमिका सोडून थेट प्रत्यक्ष रणांगणात शत्रूच्या माऱ्यात खंबीरपणे उभं राहावं लागणार आहे. प्रियांका अस्त्राचा वापर काँग्रेस 2019 निवडणुकीत कसा करते यावरच काँग्रेसचं यश किंवा अपयश मोठ्या प्रमाणावर अवलंबून असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. याबरोबरच आजच्या लक्षवेधमध्ये आज इथंच थांबूया. मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. राहा एक पाऊल पुढे.